नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटात कुकरमध्ये तयार होणारी पावभाजी जास्त झंझट नाही फक्त एकदाच फोडणी टाकली की झाली पावभाजी आपली तयार चला तर मग कशी बनवली ते पाहूयात रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये मी पाच ते सहा चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता तीन मध्यम साईजचे कांदे असे बारीक कट करून घ्यायचे एकदम बारीक कट करायचे आता कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करून घेऊया एकदा दोन ते तीन मिनिटे मध्यम गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यावरती एक पाव चमचा आलं किसून घ्यायचं दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक काप करून टेस्ट छान येते आता आलं आणि मिरची थोडीशी परतून झाल्यावरती दोन मध्यम साईजचे टोमॅटो त्यातील बिया आणि पाणी काढून बारीक कट करून घ्यायचे आता ते पण घालूयात आपण एक दोन मिनिटे छान परतून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा बारीक करायचा नाही आता टोमॅटो थोडासा परतून झाल्यावरती एकदा दोन ते ती तीन ती ती तमालपत्र असे कट करून घ्यायचे एक इंच दालचिनी दालचिनी नसेल तर लवंग किंवा काळी मिरे घालू शकता आता छान परतून घेऊया तमालपत्र आणि दालचिनीमुळे पावभाजीला टेस्ट छान येते आता एका मिनिटभर आपण परतून घेऊया छान परतून झाल्यावरती काही मसाले घालूया दीड चमचा लाल तिखट हे जास्त तिखट नाही म्हणून जास्त घातलं आहे मी मी घरी बनवलेला पावभाजी मसाला दोन ते अडीच चमचे घातला आहे पावभाजी मसाला नंतरही घालायचा आहे त्यामुळे आता जेवढा आपल्याला वापरायचा आहे त्याच्या निम्माच घ्यायचा आता लाल तिखट आणि पावभाजी मसाला थोडासा परतून झाल्यावरती आपण भाज्या घालूया दोन मोठ्या साईजचे बटाटे असे काप करून घ्यायचे साल काढून तीन टोमॅटो असे मधून काप करून घ्यायचे म्हणजे खराब असतील तर आपल्याला समजतात त्यासाठी अशी ढोबळी मिरची देठ आणि बिया काढून घ्यायच्या चार ते पाच मी ढोबळी मिरची घेतली आहे फ्लावर दोनशे ग्रॅम घ्यायचा फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा ढोबळी मिरची टोमॅटो फ्लावर सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या कांदा पण पोरीत घातला होता त्यासाठी आता मी मध्यम साईजचा एकच कांदा घेतला आहे अर्धी वाटी हिरवा वटाणा हिरवा वाटाणा जर नसेल तर भिजवून वाटाणा घेतला तरी चालेल सर्व भाज्या घेतल्या आहेत आता एक ग्लासभर पाणी घालूया जास्त पाणी घालायचं नाही टोमॅटोलाही पाणी सुटतं पाणी घातल्यावरती चवीनुसार मीठ घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता आता थोडंसं मिक्स करून घेऊ आता कुकरचं झाकण लावून एक दोन ते ती तीन शिट्ट्या करून छान भाज्या शिजवून घेऊया आपल्या भाज्या आहेत तोपर्यंत लोणी काढून घेऊया मी बटर वापरत नाही पावभाजीसाठी त्यासाठी मी घरीच लोणी बनवते बटरपेक्षा लोणी टाकून तयार केलेली पावभाजी जास्त छान लागते त्यासाठी जी आपण साई साठवतो त्यातली तीन ते चार चमचे साई घ्यायची आता त्यात एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि मिक्सरला एक ते दोन मिनिटे छान फिरवून घेऊया आपली लोणी पण तयार आहे कुकर पण छान थंड झाला आहे आता आपण उघडून बघूया आपल्या सर्व भाज्या छान शिजल्या आहेत तीन शिट्टीमध्ये छान शिजतात आता पोटॅटो मॅशरने छान स्मॅश करून घेऊया सर्व भाज्या छान शिजल्या आहेत जास्त पाणी झालं नाही आता वरून थोडंसं मीठ घालूयात मी मगाशी थोडंसं कमी मीठ घातलं होतं आता पावभाजी पावभाजी मसाला आणखीन एक चमचा घालूया त्याने टेस्ट छान येते आता स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया भाज्या शिजल्या असल्यामुळे लगेचच स्मॅश होतात एक ते दोन मिनिटे छान बारीक भाज्या होईपर्यंत स्मॅश करून घेऊया मी दोन मिनिटे छान स्मॅश करून घेतली आपली दाटसर पावभाजी तयार झाली आहे एकदम छान दिसते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे का पाणी कमी जास्त करू शकता वरून कोथिंबीर घालूयात आणि मिक्सर करून घेऊ छान एकदम दाटसर भाजी आपली तयार झाली आहे चवीलाही अप्रतिम लागते आता मगाशी जे आपण लोणी बनवलं लो होतं ते लोणी घेऊया छान लोणी तयार होतं मिक्सरला अगदी एक मिनिट बरे एक ते दीड मिनिट फिरवले की लोणी तयार होतं बटरपेक्षा तुम्ही अशी लोणी घालून पावभाजी नक्की बनवा खूप छान टेस्ट लागते आता आपण लोणी घालूयात हलक्या हाताने फिरवायची जास्त फिरवायची नाही पावभाजीमध्ये जी वाफ असते त्या वाफेने लोणी वितळते आता एका डिशमध्ये काढून घेऊया चमचमीत आणि झणझणीत अशी पावभाजी कुकरमध्ये आपली वीस मिनिटात तयार झाली अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की ट्राय करून पहा खूप छान होते वरून आपण लोणी घालूया लोणी घालून बनवलेली पावभाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद